नमस्कार महाराष्ट्र, मी मेघा आपलं ब्युटी कट्टा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते। आजचा व्हिडिओ हा हेअर केअर रुटीन म्हणजेच आपल्या केसाची काळजी कशी घ्यावी याचं रुटीन याबाबत आहे। खरं तर तुम्हाला जर एक छान सिल्की शाइनी डँड्रफ फ्री आणि हेल्दी केस हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक चांगलं हेल्दी हेअर केअर रुटीन फॉलो करावं लागेल। आता हेअर केअर रुटीन किंवा स्किन केअर रुटीन हे नावं जर आपण ऐकले तर आपल्या डोळ्यासमोर एक खूप सारं महागडे प्रोडक्ट्स आणि खूप सारा वेळ द्यावा लागेल असं चित्रच उभं होतं, पण खरं तर तसं काही नाही आहे। अगदी कमी खर्चामध्ये आणि होममेड प्रोडक्ट यूज करून तुम्ही तुमचा हेअर केअर रुटीन करू शकता। आता तुम्हाला वाटेल की ठीक आहे, कमी खर्चामध्ये आणि होममेड प्रोडक्ट वापरून सुद्धा तुमचं हेअर केअर रुटीन होईल, पण त्यासाठी तुम्हाला खूप सारा वेळ द्यावा लागेल। आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, कारण की या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला एका आठवड्याचं हेअर केअर रुटीन सांगणार आहे आणि त्यानंतर पूर्ण एका महिन्याचं हेअर केअर रुटीन तुम्हाला कसं करायचं आहे ते सांगणार आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी प्रोडक्ट वापरून तुम्ही तुम्हाला तुमचं हेअर केअर रुटीन सांगणार आहे। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, कारण व्हिडिओच्या शेवटला मी अतिशय महत्त्वाच्या हेअर केअर टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। सुरुवातीला आपण हेअर केअर रुटीनमध्ये हेअर ऑइल बघणार आहोत। साईडला तुम्हाला एक इमेज दिसेल, त्या इमेजमध्ये एक ऑइल दिसेल। हे ऑइल मी होममेड पद्धतीने बनवलेले आहे आणि हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे। या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि होममेड पद्धतीने हेअर ऑइल तयार करा। तर हे हेअर ऑइल कसं यूज करायचं त्याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे हेअर ऑइल तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा वापरायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये आपण जे होममेड पद्धतीने कढीपत्त्याचं तेल बनवलं आहे ते तेल तुम्हाला 3 ते 4 चम्मच घ्यायचं आहे। ते हलकंसं गरम करायचं आहे आणि त्या तेलामध्ये एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकायची आहे। या प्रकारची ही कॅप्सूल असते, ही एक कॅप्सूल तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि कापसाच्या मदतीने तुम्हाला डोक्याच्या स्कॅल्पपासून तर केसाच्या शेंड्यापर्यंत तेल लावायचं आहे आणि छान 5 ते 10 मिनटं मसाज करायची आहे। मसाज केल्याने काय होतं की तुमची डोक्याची जी स्किन असते ती छानपैकी तेल शोषून घेते आणि तेल तुमच्या केसाच्या मुळापर्यंत पोहोचते। यानंतर तुम्हाला हे तेल रात्रभर तसंच ठेवायचं आहे। सकाळी तुम्ही जो कोणता शॅम्पू यूज करता त्या शॅम्पूने तुम्हाला तुमचे केस धुवून टाकायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या ओल्या केसामध्ये हे लिवॉन नावाचं हेअर सिरम मिळते, याचे 4 ते 5 थेंब लावायचे आहेत। तर हे लावण्याची पद्धत अशी आहे की याचे 4 ते 5 थेंब घ्यायचे, हातावर असे रब करायचे आणि ते तुमच्या केसांच्या शेंड्याला लावायचे। याने काय होतं की तुमचे केस सिल्क होतात आणि एकमेकात गुंतत नाही, ज्यामुळे काय होतं की तुमचे केस गुंतल्यामुळे जे तुटतात ते तुटणार नाही। ही बॉटल 20 ml आहे आणि 60 रुपयाला मिळते। अगदीच 2 ते 3 थेंब तुम्हाला लावायचे असतात, त्यामुळे 2 महिने हे सहज पुरते। आपल्या हेअर केअर रुटीनचा दुसरा टप्पा म्हणजे हेअर मास्क। तर हेअर मास्कसाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल, आपण जे होममेड कढीपत्त्याचं तेल बनवलेलं आहे ते तेल, ग्लिसरीन आणि निंबू। सर्वप्रथम आपण ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे। तुमच्या केसांच्या लेंथच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲलोवेरा जेल कमी जास्त घेऊ शकता। माझ्या केसांची लेंथ जास्त असल्यामुळे मला ॲलोवेरा जेल जास्त लागतो। नंतर आपण त्यात 5 ते 6 ड्रॉप निंबाच्या रसाचे घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच ग्लिसरीन ॲड करणार आहे। त्यानंतर आपण जे हेअर ऑइल बनवलेलं होतं कढीपत्त्याचं ते 1 चम्मच घेणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 4 व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स टाकणार आहे। ह्या टॅबलेट तुम्हाला अशा व्यवस्थित फोडून टाकायचे आहेत आणि त्यामध्ये जे लिक्विड आहे ते तुम्हाला
टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे। हेअर मास्क तयार आहे। तर हा हेअर मास्क तुम्हाला आठवड्यातून एकदा लावायचा आहे। लावण्याची पद्धत आहे ती म्हणजे तुमच्या डोक्याच्या स्कॅल्प पासून ते केसाच्या शेंडापर्यंत तुम्हाला हा हेअर मास्क लावायचा आहे। त्यानंतर तो अर्धा तास तसाच ठेवायचा आहे आणि अर्धा तासानंतर केस धुवून घ्यायचे आहे। आणि हो, केस धुतल्यानंतर लिओनचं हेअर सिरम केसांना नक्की लावा। आपल्या हेअर केअर रुटीनचा तिसरा टप्पा म्हणजे मेहंदी, आणि मेहंदी तुम्ही महिन्यामध्ये एकदा तरी लावायलाच पाहिजे। मी तुम्हाला ही गणपती छाप मेहंदी आहे ही सजेस्ट करेल, कारण की ही 100% हर्बल मेहंदी आहे, यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि अगदीच 10 रुपयाला एक पाऊच पडतं। तुम्ही तुमच्या हेअरच्या जी लेंथ आहे त्याच्या अकॉर्डिंग 3 किंवा 4 पाऊचेस या मेहंदीचे यूज करू शकता। मी बऱ्याच ठिकाणी बघितले की काही लेडीज ह्या मेहंदी आठवड्याला किंवा काही वेळा 15 दिवसालाच लावतात, तर तसं बिलकुल करू नका। जरी मेहंदीमध्ये औषधी गुणधर्म असले तरी मेहंदीचा एक ड्रॉबॅक असा आहे की ती तुमच्या स्किनला ड्राय बनवते, आणि तुम्ही जर सतत 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला मेहंदी लावसाल तर त्यामुळे होईल की तुमची जी स्किन आहे ती ड्राय पडेल आणि तुम्हाला डँड्रफचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो। त्यामुळे मेहंदी ही महिन्यातून फक्त एक वेळाच लावायची आहे। मी मेहंदी लावण्याची जी माझी पद्धत आहे ती बरीच वेगळी आहे, कारण मी मेहंदीमध्ये बरेच इन्ग्रेडियंट्स ॲड करते, तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण तो व्हिडिओ खूप लेंथी जाईल। तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेहंदी बनवण्यापासून तर ती स्टेप बाय स्टेप लावायची कशी हे सांगण्यासाठी व्हिडिओ खूप लेंथी जाईल, त्यामुळे मी वेगळा व्हिडिओ त्यासाठी बनवणार आहे। तर हे होतं आपलं हेअर केअर रुटीन। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की अगदीच कमी प्रोडक्ट यूज करून आपण आपलं हेअर केअर रुटीन करणार आहोत। आपण सिंपली फक्त आठवड्यातून 2 वेळा तेल लावायचं आहे, एक हेअर सिरम यूज करायचं आहे, आठवड्यातून एकदा एक मास्क लावायचा आहे आणि महिन्यातून एकदा मेहंदी लावायची आहे। बस एवढं सिंपलसं हेअर केअर रुटीन फॉलो करून तुम्ही तुमच्या ज्या केसाच्या समस्या आहेत त्या सोडवू शकता। आणि मी गेल्या 3 वर्षापासून हेच हेअर केअर रुटीन फॉलो करत आहे आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत। हेअर केअर रिलेटेड मी तुमच्याशी काही टिप शेअर करणार होते, त्यापैकी टिप नंबर 1 म्हणजे तुम्ही तुमचे केस नियमित विंचरायला पाहिजे, कारण की ज्या लोकांना हेअर फॉलचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांमध्ये असा गैरसमज असतो की केस विंचरल्यामुळे जास्त तुटतात, तर तसं काही नाही आहे। उलट तुमच्या केसामध्ये जास्त गुंता होतो त्यामुळे तुमचे केस जास्त तुटतात, त्यामुळे तुम्ही नेहमी केस नियमित विंचरायला पाहिजे। आणि सायंटिफिकली रिझन सांगायचं झालं तर तुम्ही केस विंचरल्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिकली ब्लड सर्क्युलेशन होत असतं, त्यामुळे केस तुम्ही नियमित विंचरायला पाहिजे। टिप नंबर 2 म्हणजे तुम्ही अतिशय गरम पाण्याने केस धुवू नका, कारण गरम पाण्याने केस धुतल्यामुळे आपल्या ज्या केसाच्या मुळाशी मॉइश्चरायझिंग घटक असतात ते निघून जातात, त्यामुळे आपली स्कॅल्प कोरडी पडते व आपल्याला डँड्रफचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो, तसेच आपले केस खूप फ्रिझी होतात। ह्यामुळे तुम्ही शक्यतो थंड पाण्यानेच केस धुत चला। जर तुम्हाला थंड पाण्याने केस धुण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर शक्यतो होईल तितकं कोमट पाणी तुम्ही केस धुण्यासाठी यूज करा। टिप नंबर 3, जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात डँड्रफचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता। तर तो वापर कसा करायचा आहे, 1-5 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि ते पाणी तुम्हाला छान उकळू द्यायचं आहे जोपर्यंत त्या पाण्याचा रंग थोडासा पिवळट किंवा हिरवट होत नाही तोपर्यंत। त्यानंतर तुम्हाला ते पाणी थंड करायचं आहे आणि त्या पाण्याने तुमचे केस धुवायचे आहे, यामुळे नक्कीच तुमच्या केसातला डँड्रफ हा कमी होईल। टिप नंबर 4 म्हणजे जेव्हा तुम्ही रात्रीला छानपैकी केसांना तेल लावता, मसाज करता आणि त्यानंतर तुम्ही कंगव्याने केस विंचरता, तर आपली टिप अशी आहे की तुम्ही तेल लावून झाल्यानंतर कंगव्याने केस विंचरू नका,
त्याने काय होतं की तुम्ही जे छान केसांच्या मुळापर्यंत मसाज करून तेल लावलेलं असतं आणि मग कंगव्यानं विंचरता वेळेस ते मुळाला जे लावलेलं तेल आहे ते कंगव्यासोबतच खाली येतं आणि तुम्हाला त्या तेलाचे चांगले बेनिफिट्स मिळत नाही, ते तेल तुमच्या मुळापर्यंत छान लागलं जात नाही। त्यामुळे आपली जी टीप आहे ती अशी आहे की तुम्ही तेल लावून झाल्यानंतर की कंगव्याने केस विंचरू नका। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब करणं हे खरंतर फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।